सांगलीमधल्या रामचंद्र काशीद या सलून व्यावसायिकानं सोन्याचा वस्तरा बनवून घेतलाय. रामचंद्र हा 200 रुपयांमध्ये सोन्याच्या या वस्तऱ्यानं ग्राहकांची दाढी करतोय. अनोख्या अशा या सोन्याच्या वस्तऱ्यामुळे दाढी करण्यासाठी आता रामचंद्रच्या ओस्तारा मेन स्टुडिओमध्ये ग्राहकांची गर्दी होत चालली आहे. सांगलीत सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे सोन्याच्या वस्ताऱ्याची. आणि हा सोन्याचा वस्तारा आहे उस्तरा मेन स्टुडिओचे मालक रामचंद्र काशीद यांचा. त्याची कहाणी ही मोठी रंजक आहे. जोपर्यंत सोन्याचा वस्तारा बनवत नाही तोपर्यंत स्वतःचे केस आणि दाढी न कापण्याचा पण या काशीद यांनी केला होता. सांगलीतील चंदूकाका सराफ मधील मॅनेजर महावीर पाटील यांनी हा सोन्याचा वस्तारा बनवण्याचं आव्हान स्वीकारलं. पुण्यातील मिथुन राणा या कारागिराच्या मदतीनं मोठ्या कष्टानं 20 दिवसात सेम टू सेम पण 10.5 तोळ्याचा सोन्याचा वस्तारा अखेर तयार झाला. हा सोन्याचा वस्तारा बनवण्यासाठी 3.5 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. रामचंद्र काशीद यांना 3 लाख रुपये खर्च करून 18 कॅरेटचा आणि 10.5 तोळ्याचा सोन्याचा वस्तारा बनवलाय. रामचंद्र यांचे वडील दत्तात्रय काशीद यांच्या लग्नाच्या 33व्या वाढदिवसाला त्यांची सोन्याच्या वस्तऱ्यांना दाढी करून यांना सुरुवात केली. डोक्यामध्ये होती की बिझनेसमध्ये नवीन काहीतरी आपण करायचं, त्यासाठी मी सोन्याचा वस्तारा बनवलाय 10.5 तोळ्याचा आणि त्यासाठी तुम्ही दाढी करण्यासाठी बनवलाय, पेंडेन वगैरे नाही येते. सोन्याच्या वस्तऱ्यांना दाढी करण्यासाठी आता रामचंद्रकडे बुकिंग सुरू झाले. या वस्तऱ्यानं दाढी करण्यासाठी त्याच्याकडे मोठी मागणी वाढली आहे. सोन्याच्या वस्तऱ्यांना दाढी करण्यासाठी त्यानं 200 रुपये दर ठेवलाय. सोन्याच्या वस्तऱ्यांना दाढी करण्याची पहिल्यांदाच आम्ही बघतोय आणि याची आम्हाला खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे की बाबा हे कशा पद्धतीनं सोन्याच्या वस्तऱ्यांना यांनी दाढी करणार. मग त्यासाठी मी दुपारी 5 वाजल्यापासून नंबर लावलेला आहे पण मला अजून नंबर मिळालेला नाही आणि दुकान मालकांशी संपर्क केला असता ते म्हणतात की किमान तुम्हाला 2 दिवस लागतील की ह्या सोन्याच्या वस्तऱ्यांना दाढी करण्यासाठी. एवढं त्यांच्याकडे ऑलरेडी बुकिंग फुल झालेलं आहे. 200 रुपये दाढी हा भाव जरा जास्त वाटत असला तरी मोठमोठ्या पार्लरच्या महागड्या गोल्डन फेशियलला गावच्या या गोल्डन शेववाल्या वस्तऱ्यानं घाम फोडलाय हे मात्र नक्की. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.